नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर केले डांबरीकरण, मनपाचा प्रताप। हे तर 100 वर्ष टिकणारे जागतिक तंत्रज्ञान, भिंगाद्वारे पाहणी करत किरण काळेंचा टोला। अहमदनगर शहरात सिमेंट काँक्रीटच्या चक्क रस्त्यावर डांबरीकरण करण्याचा प्रताप मनपाच्या अभियंत्यांनी केलाय। अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच 1,00,000 रुपये खर्चून या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले होते। शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अभ्यास गटाने भिंगाद्वारे या रस्त्याची पाहणी करत अभ्यास केला। हे तर किमान 100 वर्ष टिकेल अशा दर्जाचे जागतिक तंत्रज्ञान आहे। शहराच्या आमदारांनी स्वतःच्या प्रभागात स्वतः पुढाकार घेत केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे मी नगरकरांच्या वतीने कौतुक करतो, असा उपरोधिक टोला यावेळी बोलताना किरण काळे यांनी लगावला। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर। अशा पद्धतीने लूट जर त्या ठिकाणी कुणी करत असेल तर हे फार भयानक काम आहे। आम्ही सांगतोय ना, शहरामध्ये 70% कमिशन रस्त्यांच्या कामामध्ये खाली जाते, 70%। पण इथं काम झालंय, काम होऊन त्याच्यावरती परत गच सांबर मिश्रण टाकली जाते, हा प्रकार अत्यंत म्हणजे विदारक प्रकार आहे। म्हणजे याच्यापासूनमध्ये काय बोलवा यासाठी शब्दसुद्धा कमी पडतील। आणि त्याच्याविषयी गंभीर बाब म्हणजे हा रस्ता कुठला आहे, हा नगर शहराच्या आमदारांच्या प्रभागाचा रस्ता, आमदारांच्या सुविज्ञ पत्नी या विभागाच्या भागाच्या प्रभागाच्या त्या ठिकाणी नगरसेविका आहेत आणि त्यांच्या आग्रहातून हे काम झालेलं आहे। मला तर त्यांनाच विचारलं पाहिजे की आमदार महोदय, मी तुम्हाला जाहीर आवाहन देतो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, त्याचा आम्ही दुर्बीण भिंग घेऊन या ठिकाणी शोधतोय की नेमकं ही टेक्नॉलॉजी काय, आम्हालाही कळत नाही आहे, आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही जरा या इथे आणि आम्हाला हे जरा समजावून सांगा नगरकरांना की ही टेक्नॉलॉजी नेमकं काय, म्हणजे सिमेंटच्या रस्त्यावरती कच मिश्र डांबर टाकायचे आणि त्याची बिलं लाटायची, ते पण तुमच्या कार्यकर्त्यांचे खिसे भरण्यासाठी। अरे अरे अरे, हे पाप, हे पाप चालणार नाही। नगर शहर सिज्ञ आहेत, तुम्हाला वाटतं ते सुशिक आहेत, सहनशील आहेत, त्यांना काही केलं तरी त्यांना काय कळत नाही, आपण उद्या हे सगळं शहर विकत घेऊ वगैरे, असं काही मी तुम्हाला सांगतो। हे नगरकरांना तुम्ही गृहित धरू नका। नगरकर हा अत्यंत संवेदनशील माणूस आहे, तो जागरूक आहे, त्याला हे सगळं दिसतं। मी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आणि या शहराच्या तमाम नागरिकांच्या मतदारांच्या वतीनं, आमदारांनी आणि त्यांच्या कुटुंबातल्या नगरसेवकांनी हा जो काही या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे, या ठिकाणी हे चुकीचं काम केलेलं आहे, नगर शहरांच्या जनतेच्या पैशाची लूट केलेली आहे, त्याचा मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निंदा करतो, निषेध करतो। महानगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।